शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातात. दर महिन्याप्रमाणे यावेळीही जिल्हाधिकारी किशोरराज निंबाळकर यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेतल्यात. पण हा लोकशाही दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागलाय असे आपण म्हणू शकतो. जिल्हाधिकाऱ्यांसमोर अथवा इतर अधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणी मांडण्यासाठी 2 तास ताटकळत उभे राहणारे नागरिक अधिकारीच त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने सुखावले आहेत. जिल्हाधिकारी किशोरराज निंबाळकर यांनी प्रत्येक तक्रारदाराकडे जाऊन वैयक्तिकरित्या त्यांच्या समस्या जाणून घेत तात्काळ निकालही दिलाय. जिल्हाधिकाऱ्यांचे अनुकरण करीत अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनीही जनतेत जाऊन तक्रार निवारण केलं. लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेले शासन म्हणजेच लोकशाही, ही लोकशाहीची व्याख्या खऱ्या अर्थाने रुजवण्याचे काम प्रशासन तुमच्या दारी या जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीने केलंय. त्यांच्या या कृतीने जळगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून असा उपक्रम राबवणारे ते पहिले जिल्हाधिकारी असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या या कार्याला ईबीएम न्यूजचा सलाम. मागील 2 लोकशाही दिनांपासून आम्ही लोकशाही दिनाच्या बाबतीत एक नवीन बदल केलेला आहे की प्रत्येक विभागनिहाय तक्रारींचं वर्गीकरण करून त्या त्या विभागाचे जे विभाग प्रमुख आहेत ते त्या नागरिकाकडे जाऊन स्वतः त्या समस्येचं निराकरण करत आहेत लोकशाही दिनाच्या हॉलमध्ये. तर माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की या सुविधेचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, कारण लोकशाही दिनाच्या प्रत्येक प्रकरणाची वर्गवारीनुसार नोंद ठेवली जाते व त्या प्रकरणाबद्दल जोपर्यंत नियमसंगत कारवाई होत नाही तोपर्यंत ते प्रकरण बंद केलं जातं. त्यामुळे प्रत्येक प्रकरण तडीस लावण्याचा आमचा या दृष्टीने प्रशासन म्हणून प्रयत्न राहणार. शक्यतो जास्तीत जास्त समस्या या BDO स्तरावर म्हणजे पंचायत समिती स्तर आणि ग्रामपंचायत स्तर याच्यावरच्या समस्या जिल्हा परिषद CEO म्हणून मला निदर्शनास आल्या. त्याच्यात आम्ही आता अशा पद्धतीच्या सूचना करणार आहोत की सुनवाई घेऊन BDO'नी त्या त्या ग्रामपंचायतीचे प्रश्न तिथेच सोडवावेत जेणेकरून जिल्हा स्तरापर्यंत त्या सामान्य नागरिकाला हेलपाटा मारावा लागणार. नाही, जिल्हाधिकारी साहेब खूप पॉझिटिव्ह अप्रोच करताय प्रत्येकाशी, पण त्यांचा जो स्टाफ आहे त्यांना सहकार्य करत नाही बिलकुल. अर्ज आला तिथे अर्ज सापडत नाही, वर्षपर्यंत कंप्लेंट पेंडिंग राहत आहे कोणी आणि त्यांना भेटायचं ते फक्त रवाना करता खालचे अधिकारी आपल्याला ऐकून घेता आणि म्हणता आम्ही करतो चर्चा किंवा निकाली काढतो. तर याच्यावरती किती या ग्रिव्हेन्सेस सॉल्व झाल्या याचा रिव्ह्यू व्हायला पाहिजे. आता ही जी सिस्टीम आहे, आता जी सिस्टीम केली कलेक्टर साहेबांनी की स्वतः तुमच्या टेबलावर खूप चांगली आहे, तिथं अप्रिशिएट करतो त्याला. कशी वाटली त्याला अप्रिशिएट करतो, खूपच छान आहे. एक मिनिट, आमच्या सारख्या वयस्कर माणसांना जे 2-2 तास उभं राहावं लागत होतं ते निदान बसून आमच्या टेबलावरती साहेब येता, आपुलकीने चौकशी करता आणि निकाल तिथल्या तिथे देता येते. पण त्यांचा जो खालचा स्टाफ आहे त्यांच्याकडनं काहीच कार्यवाही होत नाही. माझ्याकडे रेकॉर्ड आहे, 2 वर्षापासून मी कमीत कमी 7-8 अटेंड केले आहे लोकशाही दिवस, पण त्याच्यामधले अजूनपर्यंत ग्रिव्हेन्स सॉल्व होत नाही. सिम्पल ग्रिव्हेन्स आणि एक ओळीचं पत्रसुद्धा देत नाही आपल्याला की तुमची काय अडचण आहे बाबा त्याच्यामध्ये, ग्रिव्हेन्स का सोडवली जात नाही ते सुद्धा उत्तर नाही आम्हाला काही. नाव काय म्हणतो? रवींद्र नंदलाल लढे. आतापर्यंत 6-7 वर्षामध्ये कित्येक लोकशाही दिन आम्ही पाहिले, परंतु त्या ठिकाणी तो लोकशाही दिन म्हणजे गंमत व्हायची, नुसते अर्ज सादर करा आणि मग आम्ही बघू. परंतु आता पहिल्यांदा कलेक्टरसारखे अधिकारी ठेकेदारासमोर किंवा जनतेसमोर येऊन त्यांनी व्यक्तिशः त्यांची चौकशी केली आणि त्याच्यावर रिमार्क मारले, हेही पहिल्यांदाच घडतं आहे.